अरे बापरे काय मांजर वगैरे हे नाही केलं काही नाही काही नाही अरे बापरे नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे अॅनिमल झोन। तर आता स्नेक रेस्क्यू करण्यासाठी जवळपास निम्मी रात्र होऊन गेलेली आहे आणि जवळपास 1:47 म्हणजे 2 आलेला आहे, तुम्ही पाहू शकता टायमिंग। आणि अकोल्यातून जवळपास 10 ते 11 किलोमीटर अंतर आहे, निळवंडे म्हणून गाव आहे। आणि माझ्यासोबत अशोक वाकचौरे आहेत ज्यांच्या घरी सापणी गेलेला आहे। आणि विशेष म्हणजे आमचे खूप जवळचे रिलेशन आहे, तुम्ही पाहू शकता कौलाचं घर आहे, या ठिकाणी चूल आहे आणि घरामध्ये छोटी छोटी मांजराची पिल्लं आहेत। त्यामुळे आणि या ठिकाणी इकडे जर बघितलं या साईडला तर धान्याची पोतं ठेवलेली आहेत, त्यामुळे घरात थोडीशी अडचण होते। शेतीचा माल आहे, बाहेर वातावरणाच्या बदलामुळे आपण हे जे साहित्य आहे बाहेर ठेवू शकत नाही, त्यामुळे घरात ठेवलेलं असतं। आणि यांच्या या धान्यांमुळे घरात उंदरं होतात आणि उंदरांच्या शोधांमध्ये या ठिकाणी एक विषारी प्रजातीमधला नाग आहे, जो की महाराष्ट्रामध्ये जे 4 विषारी साप सापडतात, नाग असेल, घोणस असेल, मनेर असेल, फुरसे असेल, तर या 4 सापांमधला जो नाग आहे ज्याला भारतीय संस्कृतीमध्ये जास्त पूजलं जातं, असा नाग या ठिकाणी बसलेला आहे। आणि तो ती छोटी छोटी मांजराची पिल्लं आहेत ती खाण्यासाठी या ठिकाणावरून खाली उडी मारून आला, त्यावेळेस यांच्या निदर्शनास आला, त्यांनी फोन केला, तोपर्यंत लक्ष ठेवलेलं आहे, अतिशय चिडलेला आहे, जवळून दाखवण्याचा प्रयत्न करतो। तुम्हाला पाहू शकता या ठिकाणी, या ठिकाणी तुम्हाला नागाचा आवाज देखील येत असेल। या ठिकाणी सूप आहे, चूल आहे, चुलेच्या वरती जे सूप आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हा जो नाग आहे हा कशा प्रकारे बसलेला आहे। तर अशा प्रकारचे साप घराच्या आसपास आल्यानंतर, कारण साप जो आहे तो निसर्गात राहणारा एक असा प्राणी आहे की तो कोणत्याही वातावरणात गेला तरी त्या वातावरणाशी मिळता जुळता राहतो, त्यामुळे हे जे संकट आहे सांगून येत नाही। त्यामुळे जवळील सर्पमित्राचा फोन ठेवा, फोन नंबर ठेवा, किंवा मग फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करा, ते तुम्हाला तुमच्या परिसराच्या जवळ असणारे सर्पमित्र असतील किंवा मग ते स्वतः काहीतरी तुमच्या संरक्षणासाठी नियोजन करतील। तर हा जो साप आहे हा पहिल्यांदा आपण रेस्क्यू करूया। या ठिकाणी पाहू शकता हा जो नाग आहे अतिशय चिडलेला आहे, रेस्क्यू करणं गरजेचं आहे। टार्गेट तुझे तर पाहू शकता हा जो नाग आहे अतिशय चिडलेला नाग आहे, म्हणजे असे साप पकडणं रात्रीचे शक्यतो रिस्की जातं, परंतु ज्यांना सापाबद्दलची माहिती आहे ती व्यक्ती या अशी परिस्थिती जी आहे ती व्यवस्थित रित्या हाताळू शकते। तर याला आपण आणि त्रास न देता लगेच पॅक करूया, दिवसाही आढळतो रात्रीचा आढळतो, त्यामुळे याला त्रास देणं थोडंसं रिस्की ठरू शकतं, त्यामुळे याला आपण लगेच या ठिकाणी पॅक करू। तर अशा पद्धतीने हा जो नाग आहे तो व्यवस्थितरित्या रेस्क्यू झालेला आहे। आणि विशेष म्हणजे बाहेर मांजर आहेत आणि हे जे दार आहेत हे समोरचं दार आहे, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता याची कडी आहे, म्हणजे हे पहा छोटे छोटे मांजराची पिल्लं आहेत, ते यांनी साप पाहिल्यानंतर घराच्या बाहेर काढून दिलेत। आणि हे पुढचं दार आहे आणि कॉल रेस्क्यू करण्यासाठी, म्हणजे साप रेस्क्यू कसा करण्यासाठी गाडी आमची पुढे उभी आहे आणि आम्हाला पाठीमागच्या दाराने मध्ये यावे लागलेत। तर चला भेटूया पुन्हा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, त्यानंतर
गुड नाईट आणि जय महाराष्ट्र।